नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी प्रफुल्ल केदारे. आपण ऐकत आहात बुलेटिन काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्या दाही दिशा. आगामी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत मला तुरुंगवास, मृत्यू अथवा पुन्हा विजय हे तीन भविष्यातील पर्याय समोर दिसत आहेत, असं ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांनी म्हटलं आहे. उजव्या विचारसरणीचे नेते असलेले बोल्सोनारो हे निवडणुकीत सध्या डाव्या विचारांचे नेते आणि माजी राष्ट्राध्यक्ष लुईज इनासो लुला दा विल्सा यांच्याकडून पछाडले गेलेले आहेत. आपला पराभव समोर पाहून माझ्या भविष्यासाठीचे माझ्यासमोर तीन पर्याय आहेत, अटक होणं, हत्या किंवा पुन्हा एकदा विजय, असं त्यांनी नेत्यांशी बोलताना म्हटलं आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या अवनी लेखराने सुवर्ण कामगिरी केली आहे. 10 मीटर्स एअर रायफल्समध्ये अवनीने सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला आहे. 19 वर्षीय अवनी पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला आहे. अवनीने संयम राखत 249.6 पॉईंटसह विश्वविक्रमाची बरोबरी केली आणि पदकही जिंकलं आहे. एका बौद्ध धर्मप्रचारक पुरुषाने सहकारी भंते महिलेची हातोडी आणि चाकूने हल्ला करून हत्या केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील खापरखेड्याच्या पिपळा येथील शिवली बोधी भिक्कू निवासात ही घटना घडली आहे. आरोपीने ही हत्या प्रेमप्रकरणाच्या वादातून केली असं प्राथमिक तपासात दिसत असल्याचं नागपूर ग्रामीण पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणातील 58 वर्षीय आरोपी भदंत धम्मानंद थेरो उर्फ रामदास झिनुजी मेश्राम यांनी या गुन्ह्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. सहकारी महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी रामदास यांनी आत्महत्या करण्याचा 3 वेळा प्रयत्न केला असल्याचंही समजतं. गुजरातच्या अहमदाबादमधील एका पुस्तकाच्या दुकानाबाहेर बजरंग दलाच्या सदस्यांनी कामसूत्रा या पुस्तकाची प्रत जाळली आहे. हे पुस्तक हिंदू देवदेवतांना असभ्य आक्षेपार्ह स्थितीत दाखवून त्यांचा अपमान करत असल्याचं सांगत त्यांनी या पुस्तकाची प्रत जाळली आहे. इतकंच नव्हे तर यासाठी बजरंग दलाच्या सदस्यांनी दुकान मालकाला, जर या पुस्तकाची विक्री चालूच राहिली तर पुढच्या वेळी दुकान देखील जाळून टाकू, अशी उघड धमकी दिली आहे. यानंतर या घटनेवर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. बजरंग दलाने संस्कृतीच्या नावाखाली पुस्तकं जाळली, उद्या ते लेण्या फोडतील, त्यामुळे यांना वेळीच आवर घालणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी समाज माध्यमात दिली आहे. एका पाठोपाठ एक शिवसेनेच्या नेत्यांवर ईडीने कारवाईचा धडाका लावल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय. ईडीने त्यांचा एक अधिकारी भाजपच्या कार्यालयात ठेवला आहे किंवा भाजपचा कोणीतरी एक पदाधिकारी ईडीच्या कार्यालयात काम करतो, असा टोला खासदार राऊत यांनी हाणलाय. दरम्यान आज यवतमाळ वाशिमच्या खासदार असलेल्या भावना गवळींच्या 5 संस्थांवर ईडीने छापे टाकले आहेत. या प्रकरणी गवळींनी भाष्य करण्यास नकार दिला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांची कारवाई पूर्ण झाल्यावर आपण बोलू, असं त्यांनी म्हटलं आहे. राज्याच्या विविध भागात भाजपा कार्यकर्त्यांनी मंदिराबाहेर आंदोलनं केली, तसंच आठवड्याभरात मंदिर खुली करण्याची मागणीही केली आहे. यावरूनच आता काँग्रेसने भाजपाला सुनावलं आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केली आहे. शंखासूर भाजपा आंदोलनातून सरळ सरळ कोरोना निर्बंधांचं उल्लंघन करत आहे. चंद्रकांत पाटील स्वतः मास्क घालत नाहीत, मोदी सरकारच्या निर्देशांनाही किंमत देत नाहीत. आध्यात्मिक आघाडी या थोतांडातून अध्यात्म व पवित्र मार्गांचं विकृतीकरण करणं हा हिंदू धर्माचा अवमान आहे, असं म्हणत भाजपाला भाविकांच्या जीवाचीही पर्वा नसल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील 865 पदांसाठीची सुरू असलेली परीक्षा ही दिल्ली आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने काळ्या यादीत टाकलेल्या मेसर्स ॲपटेक लिमिटेड कंपनीकडून घेतली जात असल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे राज्यातील सरळ सेवा भरतीच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकलमधून प्रवास करण्यावर निर्बंध आले आहेत. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा आहे, परंतु याच संधीचा फायदा घेत मुंबईत काही टोळक्यांनी बनावट तिकीट तपासणीस बनून प्रवाशांना लुटण्याचे धंदे सुरू केले आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभाग तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी रेल्वे सुरक्षा बल आणि GRPच्या मदतीने गेल्या 8 महिन्यात म्हणजेच जानेवारी ते ऑगस्ट 2021च्या दरम्यान उपनगरीय स्थानकांवर 5 बनावट तिकीट तपासणीस पकडल्या आहेत.
छत्तीसगडमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात येत्या 3 ते 4 दिवसात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठाणे, कल्याण, रायगड परिसर आणि मुंबईच्या किनारपट्टीवर ढगाळ वातावरण आहे. अतिवृष्टीचा इशारा असल्यानं रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. जनतेनंही सतर्क राहावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. जुनी डोंबिवलीतील मोठागाव येथील खाडी किनारा व गणेश घाटावरील अस्वच्छतेबाबत मीडिया भारत न्यूजने वाचा फोडल्यानंतर त्याची दखल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त रामदास कोकरे यांनी घेतली आहे. कायद्याने वागा लोकचळवळीचे कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्र समन्वयक दीपक परब यांनी सदरच्या प्रश्नाबाबत उपायुक्तांना लेखी निवेदन सादर केलं आणि कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली. त्याला कोकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आपण स्वतः सदरच्या गणेश घाटाच्या ठिकाणी स्थळ भेट देणार असून लवकरच स्वच्छता मोहीम व कायमस्वरूपी उपाययोजनांची आखणी करू असं कोकरे यांनी सांगितलं आहे. ठाणे महानगरपालिकेने घोडबंदर रोडवरील कासार वडवली येथे अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या वेळी सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका भाजी विक्रेत्याने खुनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. अमरजीत यादव याने केलेल्या चाकू हल्ल्यात पिंपळे यांच्या हाताची 3 बोटं छाटली गेल्याचं धक्कादायक वृत्त आहे. माजिवडा मानपाडा प्रभाग कार्यालयाच्या पिंपळे सहाय्यक आयुक्त आहेत. महापालिका आयुक्त बिपिन शर्मा यांच्या आदेशावरून सध्या महापालिका क्षेत्रात फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू आहे. कल्याणचे तहसीलदार दीपक मारुती आकडे यांना 1 लाखांची व त्यांचा शिपाई मनोहर हरड याला 20,000 लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडला आहे. पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे यांच्या सापळा पथकात प्रशांत घोलप, जयश्री पवार, विनोद जाधव, पद्माकर पारधी आणि महाले यांचा सहभाग होता. तक्रारदाराने कल्याणातील वरप येथे जमीन घेतली होती. त्यावरील हरकतीच्या सुनावणीचं निकालपत्र देण्यासाठी तहसीलदारांनी लाच मागितली होती. तर या होत्या दिवसभरातील घडामोडी. आपणास आजचं बुलेटिन आवडल्यास जरूर शेअर करा, इतरांनाही सांगा. सविस्तर बातम्या व लेखांसाठी सबस्क्राईब करा कायद्याने वागा लोकचळवळीच्या वेबसाईटला. माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी नियमित पहा मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम.